राधा लेखन किशन पेडणेकर यांचे सकाळची साधारण 9 वाजताची वेळ. राधा आरशासमोर उभं राहून केस विंचरत असते. तळत मागून मोहन सुंदर सुवासिक मोगऱ्यांचा फुलांचा गजरा घेऊन येतो आणि तिथंच थबकतो. राधाला नटून थटून तयार होताना तिच्या होणाऱ्या कोरीव शरीराच्या हालचाली, तिचं ते मोहक सौंदर्य, तिच्या नकळत अनुभवण्याचा मोह मोहनला आवरला नाही. जेव्हा राधा तयार होऊन आवरत असताना मोहन तिच्या समोर जाऊन उभा राहतो आणि आपल्या हातातील तिच्यासाठी आणलेला जो गजरा तिच्या केसात मारण्यासाठी थोडा पुढे सरकतो. तेवढ्यात राधा त्याचा हात झटकून देते. त्याबरोबर मोहनच्या हातातील गजरा जमिनीवर पडतो. क्षणभर त्याला वाईट वाटतं, पण कदाचित चुकून हात लागला आणि गजरा पडला असेल असं समजून तो गजरा पुन्हा उचलून त्याच्या केसात माळायला जातो. तोच राधा मोठ्याने ओरडते, तुला एकदा सांगितलं कळत नाही का रे, मला स्पर्श पण नाही करायचं सांगून ठेवतो तुला. मोहन आश्चर्यचकित होऊन बोलतो, काय? राधा बोलते, हो माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस, आपल्या दोघांमध्ये अंतर राहू दे. मोहन म्हणतो, अगं पण का? कारण तू मला नाही आवडत. नाही आवडत तर मग लग्न का केलंस? अरे मला वाटलं होतं मुलं खूप स्मार्ट असतात, मी तुला टाळायची, तुला फोन नाही उचलायची, तुझ्याशी बोलायची नाही, तेव्हा तुला कळायला पाहिजे होतं की मी तुला पसंत नाही करत. ते तू मला नेहमीच घरी देऊन चाललास आणि ही तुझी चूक आहे, माझी नाही. माझी कसली चूक होती? तू तर सगळ्या नातेवाईकांसमोर या लग्नाला संमती दिलेलीस. विवाह ठरल्यापासून ते पार पडेपर्यंत जवळपास 8 महिन्याचा अवधी होता, तेवढा वेळ पुरेसा होता तुझ्याकडे पुन्हा विचार करायला. द्यायचा होतास लग्नाला नकार, का नाही दिलास? मी कशी देणार होती नकार? मी मुलगी आहे, पण तू नाही का नाकारायचं असे लग्न? अरे मी काय नाकारणार होतो, आणि मी म्हणतो मी काय नकार द्यायला होता? मला तर आपलं लग्न मोडावं असं कधीच वाटत नव्हतं, उलट मी तर खूप खुश होतो तुमच्यासारख्या सुशिक्षित कुटुंबियासोबत आमचे नाते जमजुळत आहेत म्हणून. पण लग्न झाल्यापासून तुझं वागणं बघता मला थोडे संशय आलेलाच की तुला हे लग्न मान्य नाही म्हणून. तसं मी तुला साखरपुड्याचे 5 दिवस अगोदर सांगितलं होतं आणि विचारलंही होतं, आणि तुला हे पण सांगितलेलं की जर तुझ्या मनावर तो लग्न होत असल तर मी लग्न मोडतो. त्यावेळी तोंड मिटून गप्प का बसलीस? का नाही सांगितलंस की मला नाही करायचं लग्न? आणि आज लग्न होऊन 2 दिवस झाल्यावर सांगतेस की मला साधा स्पर्श पण नाही करायचा? काहीच कसं वाटत नाही ग तुला? राधा बोलते, तेव्हा खूप उशीर झालेला, आणि आता तुझ्या मते आता योग्य वेळ आहे का? तसं मी तुझ्याकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो नव्हतो, किंवा तुझं दुसऱ्या कोणाशी तरी मनाविरुद्ध लग्न ठरलेलं असताना मी येऊन तुला काही पळवून तर आणली नव्हती ना. मला एक सांग, तू काय आंधळी होतीस का की तू शेण खाते आणि मी तुला थांबवावं? तुला असं का वाटलं की मी लग्न मोडावं? पूर्वीच्या काही मुलामुलींची संमती नसेल लग्न व्हायचीच ना, चांगले ढिकभर पोरं होऊन संसार फुलायचे. मग आणि असं काय वाईट आहे की माझ्यात तुला मी आवडत नाहीये? तुला नवरा म्हणून स्वीकारण्यासाठी मला तुझ्याबद्दल त्या भावना फिलिंग्स कधीच नव्हत्या, आणि आजही त्या भावना निर्माण होत नाहीत, त्याला मी तरी काय करू? त्यावर मोहन काही क्षण निशब्द बोलतो, काय मग पुढे काय? राधा बोलते, मला थोडा वेळ दे, थोडे दिवस आपण एकत्र राहून बघू, नाहीतर मग होऊ वेगळे. काय बोलतेस तू? अगं हे सगळं बोलताना माझ्या आईबाबांचा तरी विचार कर. हो मला तुझ्या कुटुंबाबद्दल काहीच हरकत नाहीये, तुझ्या आईबाबा ताईकडून परत आल्यावर आपण सोबत राहू, पटलं तर ठीक नाहीतर मग निर्णय घेऊ. वा किती सोपं आहे ना, तुला वाटलं म्हणून लग्न केलं, तुला वाटतंय म्हणून काही दिवस एकत्र राहायचं, आणि आता तुला नाही पटलं तर वेगळं व्हायचं, अगदी सहजपणे बोलून गेलीस, फारच छान. हे सगळ्यात मी कुठं आहे? हे सगळं बोलताना तू थोडा तरी माझ्या घरच्यांचा विचार केलास का? अगं माझं सोड ग, पण तुझ्या आई पप्पांचा चेहराही डोळ्यासमोर नाही आला तुझ्या. निदान विवाह प्रसंगी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या त्या हजारो लोकांचा तरी विचार करायचास? तू मला पुढे काय करायचं विचारलं म्हणून मी वेगळं हो असं बोलले, मलाही आपल्या दोघांच्या कुटुंबाची काळजी आहे. मग तू असं कसं बोलू शकतेस? तुला माहीत आहे माझे बाबा आमच्या तालुक्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत, आणि जर का गावी कळालं की आपण वेगळं राहतोय तर त्यांना गावात तोंड दाखवायला सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही. आज जे ग्रामस्थ आदर सन्मान देत आहेत ते तुझ्या नाही नाही ते तरी तरी न बोलतील. त्यावर राधा बोलते, अरे पण मी कुठं म्हणते की लगेच वेगळं हो म्हणून?
पण आपण फक्त नावापुरतं नवरा बायको म्हणून आयुष्यभर एका घरात नाही राहायचं, लोकांना दाखवण्यासाठी का आपण लग्न केलंय? समाज काही बोल म्हणेन म्हणून आपण आपल्या भावनांना दाबून टाकायचं? जर आता माझ्या मनात तुझ्याविषयी काही भावनाच तयार होत नाहीत तर मी तरी काय करू? जबरदस्तीने मी एखाद्या नात्यात अडकून नाही राहू शकत। अगं पण तू आपलं नातं स्वीकारलंच नाहीस तर तुझ्या मनात भावना कशा निर्माण होतील? सगळ्या गोष्टी प्रथम दर्शनी आवडतीलच असं नाही। सकारात्मक दृष्टिकोन ठेवलास, पुरेसा वेळ घेतलास, नक्की सर्व नाती हवी हवीशी वाटतील। त्यावर राधा बोलते, मान्य आहे मला, ठीक आहे, मी प्रयत्न करेल, पण मला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केलेली नाही चालणार। त्यावर मोहन बोलतो, ओके, माझ्याकडून कोणत्याही प्रकारची जबरदस्ती किंवा चुकीचं वर्तन घडणार नाही याची मी पूर्ण खबरदारी घेईन, पण तुझ्याकडून एक वचन हवंय मला। या सर्व गोष्टी आपल्या आईबाबांना कळू देऊ नकोस, कारण ते नाही सहन करू शकणार, प्लीज। त्यावर राधा बोलते, हो, मी नक्कीच प्रयत्न करेन आपल्यातील हा अनोखा करार गुपित ठेवण्याचा। तू सुद्धा सांगितलेल्या गोष्टी ध्यानात ठेव, म्हणजे झालं। त्यानंतर राधा मोहनच्या आईबाबांशी खूप छान प्रकारे जुळून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण मोहनशी गुपित करारानुसार अंतर ठेवून राहत असते आणि मोहन पण मधल्या काळात महत्त्वाची कामे खोळंबली असल्याचं निमित्त करून मोहनचे आई वडील आपल्या गावच्या घरी राहायला निघून जातात, जेणेकरून ह्या दोघांना एकांत मिळू शकेल, एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ मिळेल। आणि त्यानंतर 3 महिन्यानंतर मोहन, राधा मी निघतोय ऑफिसला, दरवाजा बंद करून घ्या आतून नीट, मी कचऱ्याचा डबा बाहेर ठेवलाय, कचरा बरा येऊन गेला की ऑफिसला जाताना तो डब्बा आत ठेव, आणि हो, दरवाजाची किल्ली शेजारच्या साठू काकाकडून ठेवून जा। हो मी करते सगळं, तू आधी आतमध्ये येऊन चहा बिस्किट खाऊन घे, आणि तसंच मी चपाती भाजी बनवली आहे, तू डब्बा पण घेऊन जा। डब्बा माझ्यासाठी? अगं कशाला उगच, मी खाल्लं असतं काहीतरी बाहेर, ठीक आहे ना, माझ्यासाठी बनवतेस ना डब्बा, त्यात तुला थोडं, थांब तू डब्बा घेऊनच जा, चालेल, पण लवकर दे, उशीर होतोय मला, आणि संध्याकाळी काही आणायचं आहे का बाजारातून? ठीक आहे, मला मेसेज कर, मी घेऊन येतो। काही नको, म्हणजे मी आज लवकर येणार आहे तर मी आणेन सर्व, काही राहिलं असं तुला फोन करून सांगेल, तू पण आज जमलं तर लवकर ये जरा, मला काही महत्त्वाचं बोलायचं तुझ्याशी। का गं, काय झालं, सर्व ठीक आहे ना? हो रे, तू जास्त प्रश्न विचारत बसू नकोस आता, तुलाच उशीर होईल, संध्याकाळी बोलू आपण, जा। मोहनला काहीच कळत नव्हतं, नक्की काय चाललंय ते, राधा आज त्याच्याशी अशी का वागते ते, लग्नानंतर एवढ्या दिवसात तिने आपल्याला ऑफिसला जाताना कधी साधा चहा बनवून दिला नव्हता आणि ना कधी डब्बा बनवून दिला होता, त्याला वाटलं कदाचित आता आई बाबा नाही आहेत ही आपला निर्णय सांगणार असेल, तो त्याच विचारात ऑफिसला निघून जातो। पण त्यात कामात काही लक्ष लागत नव्हतं, सारखा विचार येत होता की आता हिनं जर वेगळं व्हायचा निर्णय घेतला तर पुढं कसं होणार, आईबाबांना काय वाटेल, समाजातील लोक काय म्हणतील, तिचे आईबाबा काय विचार करतील, त्यांना हा धक्का सहन होईल का, माझ्याबद्दल लोकांच्या मनात काय प्रतिमा निर्माण होतील, यांसारख्या असंख्य प्रश्नांनी मोहनच्या मनात काहूर माजलं होतं। खरं तर मोहनला आता आवडायला लागली होती, पण फक्त स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी तिच्या इच्छा आकांक्षा का मारायच्या असा विचार करून राधाचा तो जो निर्णय असेल तो स्वीकारायचा आणि तिला मुक्त करायचा असा विचार करत तो संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यावर थेट घरी निघाला। राधा अगोदरच घरी आलेली होती, मोहन घरी पोहोचल्यावर तिने त्याला पाणी आणि चहा आणून दिला आणि तो त्याच्यासमोर उपसली। मोहनने निमूटपणे समोर आलेला चहा इच्छा नसतानाही संपवला, त्यानंतर काही वेळ त्याने पिन ड्रॉप सायलेन्स म्हणतात ना तशी शांतता पसरली होती, दोघांच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता, मात्र एकमेकांकडे चोरून कटाक्ष ठेवून कोण बोलायला सुरुवात करतो याची वाट बघत होते। शेवटी मोहननेच कोंडी फोडली, तू काहीतरी सांगणार होतीस ना महत्त्वाचं? हो, अरे ते मला तुला सांगायचं होतं की तू ते माझ्यासाठी, अगं काय झालं, असे गोंधळतेस का, काही असेल तर सांग स्पष्ट, मला नाही वाईट वाटणार काही, तशीही माझ्या मनाची तयारी आहे जे काही असेल ते स्वीकारायची। नाही रे, गोंधळली कुठे, मग बोल ना। मोहन मला माफ कर, मी खूप त्रास दिला तुला आत्तापर्यंत, पण आता नाही देणार, जे सुख तुझ्या तुला माझ्याकडून अपेक्षित होतं त्यापासून तुला आत्तापर्यंत वंचित ठेवलं मी। ठीक आहे ग, त्यासाठी का माफी मागतेस, कदाचित मी पण काही प्रमाणात त्याला जबाबदार आहेच ना। नाही रे, मी तुला समजून घ्यायला पाहिजे होतं पण आता नाही, तुला जर वाटत असेल की हा त्रास कमी व्हावा तर तुला एक काम करावं लागेल। मोहनच्या मनात घालमेल सुरू झाली। काय ग मोहन, मला आयुष्यभरासाठी सहन करायची तयारी आहे का तुझी, मी नाही सोडून जाऊ शकत तुला।
काय म्हणालीस? तुला मी सहन काय बोलावं सुचत नाही आहे. तू खरं सांगतेस, मी तर कधीपासून या गोष्टी या क्षणाची वाट बघतोय, पण तू आज हे सगळं कसं काय? मला तर वाटलेलं की तू आज मला तुझा अंतिम निर्णय सांगणार असशील. हो अरे, गेल्या काही दिवसांपासून मी तुला सांगायचं ठरवत होते, पण हिंमतच होत नव्हती. आणि जवळपास गेले 3 महिने तुझ्यासोबत घालवल्यानंतर जर मला कोणतरी राजकुमार मिळेल, गर्भश्रीमंत मुलगा मिळेल म्हणून मी जर तुला सोडून गेले, तर माझ्यासारखे मूर्ख मीच असेल. ज्या गृहस्थाला मी लग्नानंतरच्या 3र्या दिवसापासून माझ्यापासून दूर राहायला सांगितलं, मला साधा स्पर्श करायची परवानगी सुद्धा दिली नाही, तर तू माझ्या इच्छेखातर तीही अट मान्य केलीस. या 19 दिवसात ना कधी माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केलास, ना कधी माझ्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न केलास. मनात आणलं असतंस तर तू काहीही करू शकला असता, पण नाही, तू असं काहीच केलं नाहीस. मी कधी स्वतःहून तुझ्यासोबत काही नाही बोलले तर तू न चुकता माझ्याशी बोलायचास. मला तुझ्या दिवसभर घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगायच्यास. लग्नानंतर मी कधी माझ्या पगारातील 1 रुपयाही घर खर्चासाठी वापरला नाही, आणि ना कधी तुला कसलं गिफ्ट आणून दिलं. परंतु तू घरात आवश्यक असणारी प्रत्येक वस्तू न विसरता आणि न सांगता आणून दिलीस. प्रत्येक सणावाराला माझ्यासाठी खास भेटवस्तू आणलीस. यामध्ये कधी छान महागड्या साड्या, ड्रेस, सोन्याचे दागिने सगळं आणलंस, पण मला कधी मायराची आठवणसुद्धा येऊ दिली नाहीस. मला काय काय आवडतं ते माझ्या दादाकडून माहीत करून घेतलं, आणि दररोज माझ्या आवडीचा नवीन नवीन पदार्थ आणून देत असायचास. पुरुषाच्या अंगी संयम जास्त असतो असं म्हणतात, त्याचा अनुभव मी एक स्वतः घेतला. सुरुवातीला मला तुझ्याबद्दल तुझ्यासोबत एकत्र राहण्याची भीती वाटायची, पण जसजसे दिवस जात होते तसतसं मी तुला अगदी जवळून ओळखायला लागले. तुझ्यासोबत स्वतःला मी खूप सुरक्षित समजू लागले. मोहन, मी आता खरंच तुझ्या प्रेमात पडायला लागले रे. मी खूप मोठी चूक करता करता वाचले. तू एक विश्वासू मित्र, जबाबदार पती, उत्तम मार्गदर्शक म्हणून सार्थ आहेस, आणि मला तुझ्या आयुष्यभरासाठी साथ हवी आहे. देशील का रे? माझ्या आत्तापर्यंतच्या सर्व चुकांवर पांघरून घालून मला सोबत करशील का? प्लीज, नाही म्हणू नकोस. आयुष्यात पहिल्यांदाच कोणाच्या तरी प्रेमात पडले, मला असंच या अनोख्या जगात डुबून राहू दे. बोल ना रे, करशील ना असंच प्रेम? बाप रे, राधा, अनपेक्षित आहे हे सगळं माझ्यासाठी. खरंच मला कधीच वाटलं नव्हतं की तू माझ्या प्रेमात पडशील म्हणून. मी तर तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून तुझ्या प्रेमात पडलो. जरुरी नाही की तूही त्याच वेळी माझ्यावर प्रेम करावंस, पण आता मी तुझ्या हृदयात माझ्यासाठी जागा निर्माण करू शकलो हे माझ्यासाठी खूप आहे. खरं तर तू जेव्हा मी तुला आवडत नाही असं म्हणून सांगितलंस ना, तरीही माझ्यासोबत एकत्र राहिलीस. आणि हो, तू मगाशी म्हणलीस तशी मी खूप काही करू शकलो असतो, ते पण नवरा या अधिकाराने. आपल्या वन रूम किचनमध्ये राहताना रात्री झोपताना दोघांमध्ये केवळ 1 हाताचं अंतर असायचं. पण म्हणतात ना, जेव्हा मालक चोराच्या हातात तिजोरीच्या छाव्या देतात, तेव्हा तो चोर ही त्याच्याच ठिकाणी चोरी करायला दजत नाही. तसंच त्यावेळी माझं व्हायचं. तू भलेही मला पसंत करत नव्हतीस, पण तेवढ्याच विश्वासाने माझ्यासोबत राहत होतीस, त्यामुळे तुझ्याबद्दल माझ्या मनात कोणत्याही वाईट विचार मनात कधी आलाच नाही. मी पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील आहे ग, तुझ्या मनाविरुद्ध काहीच करणार नव्हतो आणि करणारही नाही. मला खात्री होती मी तुला जबरदस्तीने नाही तर प्रेमानेच जिंकू शकतो. जबरदस्ती करून मी तुझं फक्त शरीर मिळवलं असतं, पण तू मला फक्त शरीराने नको होतीस तर पूर्ण तन मनाने पाहिजे होतीस. म्हणूनच मी तुला जिंकण्यासाठी तुझ्यावर प्रेम करत राहिलो, आणि मला वाटतंय की मी त्यात यशस्वी झालो. आणि हो, मला नक्कीच आवडेल तुझ्यासोबत संपूर्ण आयुष्य व्यतीत करायला. यापुढे आपण खूप आनंदाने संसार करू. अशा प्रकारे या लेखामध्ये किसन पेडणेकर यांनी खूप छान प्रकारे राधा व मोहन या दोघांतील अनोखा कराराबद्दल माहिती सांगितली. हा लेख आवडला असेल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.